रायगड जिल्ह्याच्या म्हसळा तालुक्यातील कुडतुडी या छोट्याशा गावातील सोनबा एल्वे नावाच्या निष्ठावान आंबेडकरी अनुयायाची चित्तथरारक अशी ही समर्पण कथा सन एकोणीसशे एकोणचाळीस पनवेलच्या नाक्यावर ग्लासभर पाण्यासाठी बाबासाहेबांचा झालेला अपमान सोनबाच्या करारी मनाला सहन झाला नाही या देशातील तमाम गोरगरीब आणि हक्क वंचितांना पाण्याचा समसमान हक्क मिळवून देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक साधारण हॉटेल व्यावसायिक पाण्यासाठी अपमान करतो त्यामुळे तिथंच मजुरी करणाऱ्या सोनबाचं मन हेलावतं अमानुष जातीयतेच्या दाहकतेनं ते तप्त होतं संतप्त होतं कारण बाबासाहेबांचा अपमान म्हणजे आमचा सर्वांचा अपमान आपल्या लाडक्या राजाला पाणी आणण्यासाठी सोनबा घरी जातो इकडे नाक्यावर प्रसंग हाताबाहेर जाऊ नये म्हणून बाबासाहेब आपले अनुयायी ॲडव्होकेट गडकरींसोबत पुढील प्रवासाला निघून जातात पुन्हा बाबासाहेब याच रस्त्यानं परत येतील या आशेनं सोनबा तिथंच थांबतो वाट पाहतो पण किती काळ एक दिवस दोन दिवस महिना सहा महिने वर्ष नव्हे तर तब्बल सात वर्ष बाबासाहेबांची वाट पाहत हताश झालेला क्षीण झालेला सोनबा एक दिवस याच नाक्यावर आपला प्राण सोडतो बाबासाहेबांसाठी त्याग आणि समर्पणाची कसोटी आपल्या प्राणाची आहुती देऊन तो पूर्ण करतो परंतु इथल्या जातीयतेला विषमतेला मूठ माती मिळेल का हा मूलभूत प्रश्न घेऊन आजही उभी आहे सोनबाच्या प्राणाची ही कोमल कळी पुन्हा बाबासाहेब याच रस्त्यानं परत येतील या आशेनं सोनबा तिथंच थांबतो वाट पाहतो पण किती काळ एक दिवस दोन दिवस महिना सहा महिने वर्ष नवे, तर तब्बल सात वर्ष